नमस्कार, आज मी कांदा टोमॅटोची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी हे दोन टोमॅटो उभे चिरून घेतले आहे, दोन मीडियम साईजचे कांदे तेही उभे चिरून घेतले आहे आणि दोन चार कढीपत्त्याची पाने, ह्या 10-12 मिरच्या आणि 2-3 चमचे शेंगदाणे। आता मी कढई ठेवणार आहे गरम होण्यासाठी। आता कढईमध्ये मी 1 चमचा तेल घालते, हा 1 चमचा तेल। तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1/2 चमचा जिरे, जिरे चांगले तळतळून द्यायचे। आता कढईमध्ये मी 1 चमचा तेल घालते, हा 1 चमचा तेल। तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1/2 चमचा जिरे, जिरे चांगले तळतळून द्यायचे। आता कढईमध्ये मी 1 चमचा तेल घालते, हा 1 चमचा तेल। तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1/2 चमचा जिरे, जिरे चांगले तळतळून द्यायचे। भाजले आहे, आता त्यामध्ये मी 1/2 चमचा हळद टाकते। आता हा कांदा तोही टाकते। हा कढीपत्ता, कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। एक दोन मिनिटात हा कांदा परतेल। कांदा भाजला आहे, त्यामध्ये मी आता हे टोमॅटो घालते। ते चांगले परतून घेते। आता त्यामध्ये मी 1/2 चमचा मीठ घालते। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं। मिक्स करून घेते। मिनिटासाठी मी ते झाकून ठेवते म्हणजे शिजेल तोपर्यंत। आणि हा मिरची आणि शेंगदाणे हा मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते पाणी घालून। मिनिट झालेले आहे आणि मसाला पण बारीक वाटलेला आहे, पाणी घालून वाटला असं चिकन वाटायचा। आता तो मी या भाजीमध्ये ओतून घेते, मिक्स करते आणि त्यामध्ये पाणी ओतते। एकदम गावरान पद्धतीची भाजी ही खायला एकदम टेस्टी लागते, नक्की करून बघा एकदा। आता याच्यावर परत झाकण ठेवते आणि 5-6 मिनिटासाठी याला शिजून देते चांगलं। 5-6 मिनिटं झाले आहे, बघूया भाजी झाली का। भाजी पण झाली आहे, भाजी शिजली आहे मस्त। हे बघा, गावरान पद्धतीची भाजी जर आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।